हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये आणि आपल्या शिर्डीचा जो ब्लॉग आहे त्याचा आजचा हा दुसरा दिवस आहे. आत्ता वाजलेले आहेत 7:00 आणि आम्ही सगळेजण जाणार आहोत आता 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक खूप अशी एक गोष्ट चांगली आहे की 12 ज्योतिर्लिंगांपैकी 3 ज्योतिर्लिंग जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. बघा मामी, हा सगळं लावून झाले असते. बघा बाय. काय हा पिंड इथं पण आहे रुद्राक्ष. हा काचेचे छान आहे. कितीला आहे, कितीला आहे पिंड काचेचे? हा 200. कमी कर. हा ब्लॅक वाली देखील आहेत ना. हा नंदी काय साथ नाही आहे का? नंदी काय साथ मी. हा लय मोठी आहे का? कितने का हो? 200 150 करू. 150 मी लेते. जोडीवाला आहे. हा जोडीवाला 150 करू ना. 150 मी लेते. हा विचार बरा आहे. जिंदगी दर्शन मला मम्मी फुले मंदिरात तसं दर्शनाचा पण एक पास आहे ज्याचे कॉस्ट आहे 200 रुपये पर पर्सन. पण आम्ही पास नाही घेतला कारण की आम्ही जिथे फुलं घेतले होते तिथल्या त्या दुकानदाराने सांगितलं होतं की मंदिरात गर्दी नाही आहे आणि अर्ध्या तासामध्ये दर्शन होईल. त्याच्यामुळे आम्ही पास न घेता तसंच नॉर्मल आपली जी लाईन असते त्या लाईनला आम्ही दर्शनासाठी चाललो आहे. देवाला वाहण्यासाठी इथे खूप छान सुंदर असे कमळ होते जे व्हाईट कलरमध्ये होते आणि खूप छान अशी गुलाबाची फुलं होती जी खूप मोठी होती पण खूपच सुंदर होती. आणि इथे जे दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये तुम्हाला देवासाठी लागणारं ज्या पण काही वस्तू आहेत त्या सगळ्या इथं भेटतील. ज्याच्यामध्ये शंकराशी रिलेटेड जे काही आहे, रुद्राक्ष आहे किंवा त्या रुद्राक्षाच्या माळा आहेत मोठमोठ्या, त्यानंतर स्फटिकाचे पिंड आहे किंवा देवासाठी खूप साऱ्या वस्तू इथे अवेलेबल आहेत. तुम्ही खूप इथे शॉपिंग करू शकता. आता आम्ही मेन मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करणार आहोत आणि मेन मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला 2-3 असे मोठे मोठे हॉल भेटतील की ज्या हॉलमध्ये आपण थांबणार आहे आणि जशी जशी गर्दी कमी होईल तसं तसं ती रांग जी आहे ती पुढे पुढे जाते. ॲक्च्युली आमची एक्सपेक्टेशन अशी होती की आमचं अर्ध्या तासामध्ये दर्शन होईल
बट तसं झालं नाही. आम्ही सकाळी 7:30 मंदिराच्या आतमध्ये पोहोचलो आणि आम्हाला बाहेर यायला जवळजवळ 10:30 ते 11:15 वाजले होते. भरपूर गर्दी होती त्यामुळे खूप वेळ लागला दर्शनासाठी. तुम्ही आता इथे पाहूच शकता की केवढी गर्दी आहे, किती लोक इथे थांबलेले आहेत रांगेमध्ये. आणि ही जी लाईन आहे ती एकदम हळूहळू हळूहळू पुढे जात होती. ॲक्च्युली काहीतरी पूजा चालू होती त्याच्यामुळे मे बी दर्शन थोडा वेळ बंद होतं, त्याच्यामुळे खूपच गर्दी झाली होती. आम्ही आत्ताच दर्शन करून बाहेर आलोय आणि आम्ही देवासाठी जी पण फुलं घेतली होती ते ऍक्च्युली तिथं कोणी एक्सेप्टच केली नाही, त्याच्यामुळे आम्ही जशी होती तशी ती सगळी फुलं परत आणली. आणि आमचं दर्शन पण इतकं चांगलं झालं नाही कारण की खूपच गर्दी होती. लोक सारखे म्हणायचे की चला पुढे चला पुढे, आणि एक मिनिटसुद्धा आम्हाला त्या पिंडीसमोर उभं राहू दिलं नाही, पटापट नुसते असे ओढायचे, त्यामुळे अजिबात चांगलं दर्शन झालं नाही. इथे लाईन मॅनेज करण्यासाठी जे पण लोक होते ते अजिबातच कोऑपरेटिव्ह नव्हते, कारण की देवापुढे आपण दर्शनासाठी ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपली एक्सपेक्टेशन असते की बाबा एक मिनिट तरी कमीत कमी देवाचं दर्शन व्हायला पाहिजे, पण तसं अजिबातच झालं नाही. आणि आमचं इथं पूर्ण आणि पूर्ण मूड ऑफ झाला की इतकं वाईट दर्शन झालं. या मंदिरात जर तुम्ही कधी गेला असाल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते नक्की शेअर करा. यांचं चाललंय फोटो सेशन. गे मग बसली का चल हे तुला बसली का ग हा गे पंचधातू म्हणजे त्याच्यामध्ये 5 प्रकारचे धातू असतात त्याच्यापासून बनवलेले अंगठे असतात कळ. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. चांगलं मार्केट आहे है ना, पण सगळं देवाच्याच वस्तू आहेत. देवाच्या ठिकाणी आले म्हटलं देवाच्याच वस्तू मिळणार नाही का. चला मामा कुठे गेले बघा आपला. Thank you.
कुठे आहे मामा? हा घेतलं 20 रुपयाला एक. अजून काय राहिलं? इथं होतं की मम्मी साऊथ इंडियन हे नाही का चांगलं हॉटेल? कुठे अक्षय? श्री त्र्यंबकम प्युअर व्हेज रेस्टॉरंट. चला आता जाऊया नाश्ता करायला. 11 वाजता नाश्ता चाललाय आज आपला, है ना? उठतो का? नाही जाऊ दे, ठेव जावे. पैसे दिलेत ना? मग जाऊ दे. लेस मोठे शिंग होते. आता आम्ही निघालेलो आहे शिर्डीला, जिथं श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आम्हाला जायचंय. ॲक्च्युली आज रविवार आहे, बघूयात किती गर्दी आहे किंवा काय, किंवा तिथे पण आमचं दर्शन व्यवस्थित होतंय की नाही माहिती नाही. चला जाऊयात शिर्डीला. आधार कार्ड वरती पास काढायचं म्हटले. आता आम्ही दरवर्षी जातो, नाही म्हटले ओळखीची गरज लागली. असेल गर्दी म्हटले, आज रविवार गुरुवारची गर्दी असती. दीड तासात होईल. आम्ही आता आलेलो आहे शिर्डीमध्ये आणि आय होप की इथे आमचं चांगलं दर्शन व्हावं, कारण आम्ही इतक्या लांबून आलो आहे तर विदाऊट दर्शन जायला बरं नाही वाटत. पटापट साईबाबा हो ना, बघितलं का रिया साईबाबा? रिया बघितलं का? त्याने चावलं का त्या कुत्र्याने? अच्छा तर मानते. इथं द्वारका माहीच आहे ना मला वाटतं का? कुठं ग द्वारका माहीच आहे? हा इथं आम्ही कधीच नाही गेलो. का बरं? जेव्हा येतो तेव्हा लय मोठी लाईन असती, त्यामुळे झालंच नाही. पहिल्यांदा चालली का? नाही नाही नाही, दर्शनाला तिकडे गेलेलो. पण हे असं द्वारका माई वगैरे जे आहे ना, त्यात नाही गेलो. नाही तिकडं नाही गेलो, फक्त आपलं मेन नाही का दर्शन व्हायचं. आता उचलू
द्वारका माई दर्शन काय डॉगी पण कसे झोपलेत मधी मधी सावडी निरंजन हर्षिका पूजा इन्होंने गेट नंबर 3 से बाहर जाने की कृपा करी। ये तो ना जाए चल रही है सुदर्शन राम बापरे केवढी गर्दी आहे लाईन बघ ना मम्मी लाईन आज रविवार आहे ना खूपच गर्दी आज रविवार आहे आणि रविवारमुळेच खूप गर्दी आहे. ॲक्च्युली एरवी पण आपण कुठल्या पण वारी जरी आलो इथे तरी पण नेहमी गर्दीच असते, पण आज जरा जास्तच गर्दी आहे असं वाटते, कारण की पुढे चालता पण येत नाही आहे, लोक पण खूप सारे दिसतात. श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. फायनली आमचं श्री साईबाबांचं दर्शन इथे झालेलं आहे आणि गर्दी होती, टाईम पण खूप लागला, पण तरी पण खूप छान दर्शन झालं, कारण की श्री साईबाबांची जी समाधी होती त्या समाधीवरती डोकं ठेवून पाया पडायला मिळालं, त्यामुळं दर्शन एक नंबर झालं. इथे आपल्याला शिर्डीमध्ये साईबाबांचं एक अन्नक्षेत्र आहे जिथे आपल्याला फ्रीमध्ये जेवण वगैरे करता येतं, पण ॲक्च्युली आम्हाला पुण्याला पोहोचायचं होतं लवकर, कारण की दुसऱ्या दिवशी मुलींची स्कूल वगैरे पण आहे आणि जायला उशीर झाला असता, म्हणून आम्ही इथे जास्त काही थांबलो नाही अन्नक्षेत्रामध्ये. तर आता परत निघालेलो आहे पुण्याकडे जाण्यासाठी. इथं सगळं महाराणाच आहे ना, हायवे किती लांब आहे रे इथून? इथल्या पेरूची बाग वेगळे असतील ना झाडं, द्राक्षच भेटली नाही आपल्याला, द्राक्षच नाही अच्छा आता परत या परत 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 आता तू कर ना हवा लोक दरिश नाही करत है ना कलर. हॅलो हाय नको दाखवू बा त्याला लागत नाही काय झालं? कस
तिला असं उचलन पाय असं मारलं होय रे यार लागलं नाही फक्त मार देऊ का तुला त्याने पाय लागलं इथंच मारलं काय करणार आहे काय करतो रे चटका दे त्याला चटका दे खाली सापी म्हणतो नाही केलं पायाला काय झालं का तुझ्या लागले काय शिर्डीचं एअरपोर्ट आणि प्लेन हा खूप लांब आहे वाले सगळे प्लेननीच येतात चाललंय ते लँड नाही टेक ऑफ होईल आता तिकडे एअरपोर्ट आहे भरून बरंच लांब आहे हा हे बघ एरोप्लेन वा 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 इंडिगोच दिसते ब्ल्यू कलर आहे ना हा इंडिगोच आहे आता स्लो आहे ना पुढे आल्यावरती मग मोठ फास्ट जाईल आणि इंडिगो आहे हा एक आहे लपेट आणि हा मसाला लावून अरे अरे का बरं वाळालं आलं आलं हा आलं ना इकडे काय स्ट्रेट आलं हो मग एवढे लोक बसायचे म्हटले त्यांना थोडं दिसणार आहे इंडिगो एअरलाइन्स इथे का टर्न करते थांबलं त्याचा तर आवाजच बंद झाला आता त्याचा आवाज पण वाढलाय झाडच मध्ये चाललंय अजून तिकडे गेला फास्ट जाईल ना गेलो वरती इकडून पाहिजे होता ना एका विमानाचं टेक ऑफ झालं येस चला इथे पण हे एवढे लोक थांबलेत विमानाचं टेक ऑफ बघायला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.